ना मेरे नाम के आगे कोई डिग्री है ना मेरे नाम के पीछे बाप की जायदाद असे बरेच भारी भारी डायलॉग या चित्रपटामध्ये आहेत पण डायलॉग मारायची खरंच गरज असते का इम्रान हाशमी त्याच्या प्रत्येक पिक्चरमध्ये ना फक्त डायलॉग डायलॉग करतो म्हणजे नॉर्मल मुलीशी बोलणं काय आपण डायलॉग डायलॉगमध्ये बोलत असतो का काही खऱ्या गोष्टी पण असाव्यात ना राव असे बरेच गोळा आहेत या पिक्चरमध्ये ज्याचं नाव आहे व्हाय चीट इंडिया नमस्कार मी आहे सोमेश आणि तुम्ही बघताय द पोस्टमन तर सौमिक सेन यांनी दिग्दर्शित केलाय हा व्हाय चीट इंडिया सगळ्यांनी तुम्ही ट्रेलरमध्ये बघितलंच की याच्यामध्ये काय असतं तर राकेश ज्याचं टोपन नाव रॉकी असतं हा रॉकी काय म्हणतात ते पेपर आय आय टीचे आय आय एमचे मेडिकलचे सगळे लीक करत असतो सगळ्यांना देत असतो पण नंतर काहीतरी एक ट्रॅजिक इव्हेंट होतो त्याला काहीतरी जाणवतं मग तो कोर्टात जातो आणि बस एवढंच एवढंच पिक्चर आहे याच्या पलीकडे पिक्चरमध्ये खरंच काही नाही आहे याच्यामध्ये काही साईड कॅरेक्टरसुद्धा आहेत जसं की एका मुलीवर त्याला प्रेम असतं पण त्याची बायको पण वेगळी असती पण एक मुलगा असतो तो नंतर असे खूप सारे कन्फ्युजन्स आहेत आणि या पात्रांना म्हणजे फायनली या पात्रांचं होतं काय तर काहीच नाही सगळा पूर्ण पिक्चर भर स्क्रीनवर कोण असतो तर इम्रान हाशमी ॲज अ रॉकी म्हणजे जन्नतचा तो जो काही कोण होता तोच असतो जवळपास फार काही जवळ वेगळे यांनी केलेलं नाही आहे मनोज शर्मा आणि श्रेया धन्वंतरी यांचा याच्यामध्ये साईड रोल आहे दोघांनी सुद्धा छान काम केलेलं आहे आर्ट डिरेक्शन नावाचा एक प्रकार असतो बरं का म्हणजे इथं मोबाईल काय दिसणार आहे तिथं कपडे काय कपडे नाही सॉरी बाकीचं बॅकग्राऊंड घर कसं असणार आहे हे सगळं तो माणूस ठरवत असतो छोट्या छोट्या गोष्टी त्याने खूप लय भारी काम केलं त्याने काय केलं माहिती आहे का ज्यावेळेस तो मूवी काहीतरी 2000 असतो तर नोकियाचा तो 2300 मोबाईल आठवतो का तो दाखवलाय 2004 6600 दाखवलाय भारी काम केलंय प्रॉब्लेम काय होतो ना 2000 ते 2004 आणि नंतर आतापर्यंत त्यांचे कपडेच चेंज होत नाहीत आणि बाकी सगळं जग चेंजच होत नाही म्हणजे मुंबईसुद्धा तीच असते तर अशा काही सिरियस चुका आर्ट डिरेक्शनवाल्यांनी केलेल्या आहेत तर लॉजिक या पूर्ण पिक्चरमध्ये ना आपल्याला काय दिसतं की कोणीतरी पेपर फोडतोय मग ते एंट्रन्स एक्झामचे आन्सर शीट येत आहे आणि मग ते पास होऊन ते तसेच जे चीट करून जे तिथले विद्यार्थी होते ते नोकरीला लागताय आणि तेच काहीतरी घाण करताय किती लॉजिकल सगळं ना की म्हणजे एक दुसरी साईड आपल्याला आपल्या शिक्षण संस्थातली आपल्या एज्युकेशन सिस्टीममधली कळतीय मग बाकीचं लॉजिकसुद्धा तसंच असायला हवं ना कोर्टामध्ये काय कोणी मोरल टीचिंग देतं का नाही नाही मला नाही पटत तुमचं मी काय केलं असं झालं तर असं नसतं चालत राहो तर हे लॉजिक या पिक्चरमध्ये खूपच जास्त बिघडलेलं आहे एका इंटरव्ह्यूमध्ये ना स्वतः इम्रान हाशमीनेच म्हणलंय की ॲक्टिंग इज ऑल अबाउट द बॅकग्राऊंड म्युझिक आणि खरंच आहे म्हणजे काय होतं व्हायोलिन वाजवलं की आपलं वातावरण रोमॅन्टिक होतं ड्रम्स वाजवलं की काहीतरी गोंधळ घालायला लागतात आणि त्या ॲक्टरला काही कष्ट करायची गरजच पडत नाही ना इमोशन्स आणायला आणि त्याच गोष्टीचा वापर इम्रान हाशमीने इथं केला आहे कारण की म्युझिक कमी ठेवलं आहे स्वतःच्या डायलॉग्सचा आणि स्वतःच्या पर्सोनाचा त्यांनी वापर केलेला आहे पण त्याच्यामुळे झालं काय म्युझिक कमी ठेवायच्या नादात म्युझिक ठेवलंच नाही आणि जिथं ठेवलं ते खूपच घाण ठेवलं आहे तर इम्रान हाशमी आपल्या सगळ्यांना आवडतो मला तर खूप आवडतो कारण की ते इश्क सुफियाना तेरा सुरूर वगैरे असल्या गाण्यामध्ये त्याची काही लिपसिंग होते ना तर ते खूप भारी वाटतं पण यात काय ना एकच गाणं आहे ते पण घाण झालं आहे तिथं पण फक्त त्याची लिपसिंगच चांगली वाटते ते गाणं बकवास वाटतंय जन्नतमध्ये सुद्धा इम्रान हाशमी हिरो होता किंवा स्पेशल 26 अक्षय कुमार तर त्यांना ना ते विलन जरी होते लोकांना जरी फसवत असले तरीसुद्धा त्यांना त्यांच्या फिलॉसॉफीवर खूप विश्वास होता त्यांना खरंच वाटायचं की या जगामध्ये असंच झालं पाहिजे तर त्यांचं जे एक असं कॅरेक्टर बिल्ड झालं होतं ना की मला या गोष्टींवर विश्वास आहे मला फरक पडत नाही तुम्हाला काय वाटतंयबद्दल तर असं कॅरेक्टर डेव्हलपमेंट या पिक्चरमध्ये इम्रान हाशमीला करता आलं नाही आहे बरं मोरल गोलसुद्धा आहेत की म्हणजे तुम्हाला नेमकं हे सगळे रिअल स्टोरी होती ते दाखवायचं आहे की तुम्हाला एज्युकेशन सिस्टीमवर कमेंट करायचं आहे की तुम्हाला त्या पेरेंट्सच्या प्रेशरमुळे मुलं कशी आत्महत्या करतात ते दाखवायचं आहे असं त्यांचं स्टँडच या स्क्रीनप्लेमधून क्लिअर झालेलं आपल्याला दिसत नाही आहे अशा चीट इंडियाने मला चीट केलं आहे राव सकाळी सकाळी उठून पिक्चर पाहायला गेलो ना असं काहीतरी हे दाखवतात आता बंबरियाकडनं मला खरंच खूप अपेक्षा आहे तो बघून येतो मग त्याचासुद्धा रिव्ह्यू टाकतो तोपर्यंत तुम्ही लाईक करा कमेंट करा शेअर करा मित्रांसोबत कमेंटमध्ये सांगा मला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि बघत राहा द पोस्टमन.